नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव येवला तसेच मुंबई अहमदनगर तसेच बाहेर राज्यातील हैदराबाद बेंगलोर व चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसचे कांदा बाजारभाव सुरुवात करत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे आज तीनशे पन्नास नगांमधून अंदाजे पाच हजार दोनशे पन्नास क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे तर लाल कांद्याची पंधरा नगांमधून तीनशे क्विंटलची अंदाजे आवक आत्तापर्यंत लासलगाव येथे दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव लासलगाव येथे आज कमी झालेले आहेत एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी भाव आज लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत निघाले आहेत तर टॉप क्वालिटीज एक दोन वक्कल दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत लाल कांदा सरासरी दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर टॉप क्वालिटीज एक दोन वक्कल दोन हजार सातशे साठ रुपये क्विंटलपर्यंत आत्तापर्यंत लाल कांद्याला लासलगाव येथे बाजारभाव आज निघाले आहेत तर येवला येथे सरासरी उन्हाळी कांदा एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर टॉप क्वालिटीची एक दोन वक्कल दोन हजार चारशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव येवला येथे आज उन्हाळी कांद्याला निघाले आहेत त्यानंतर मुंबई येथे पहिली सूचना आहे की कि पन्नास किलोचीच गुन्ही आता शेतकऱ्यांनी ही मुंबई येथे जर माल पाठवायचा असेल तर भरायची आहे कारण पन्नास किलोच्या वरती जे काही गुन्हे आहे ती हमाल मा जे हमाल आहे ते गोणी उचलायला नकार दिलेला आहे त्यामुळे आपण पन्नास किलोची गोणीच भरायची आहे तर मित्रांनो मुंबई येथे आज महाराष्ट्रातील उन्हाळी कांद्याच्या एक दोन लॉटला दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव निघाले तर एक नंबर क्वालिटीचे जुने कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन क्वालिटी कांदे एक हजार सातशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नाफेडचा कांदा एक हजार दोनशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर महाराष्ट्रातील नवीन कांद्याचे एक दोन वक्कल दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर एक नंबर क्वालिटीचे मोठे नवीन कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन क्वालिटी कांदे दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांद्याला भाव मुंबई येथे आज निघाले आहेत तर इराणचा कांदा हा मुंबई बाजारपेठेमध्ये आज दाखल झालेला नाही मित्रांनो अहमदनगर येथे आज उन्हाळी कांद्याचे सरासरी भाव एक हजार आठशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर टॉप क्वालिटीच्या काही वक्कलांचे बाजारभाव जास्तीत जास्त दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव उन्हाळी कांद्याला आज अहमदनगर येथे मिळालेले आहेत त्यानंतर बाहेर राज्यातील बाजारभाव आपण पाहूयात चेन्नई येथून चेन्नई येथे आवक वाढलेली आहे साठ कांदागाड्यांची आवक चेन्नई येथे आहे चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज उन्हाळी कांद्याला निघाले आहेत महाराष्ट्रातील कांद्याचे भाव चेन्नई येथे आज कमी झालेले पाव्यास मिळाले त्यानंतर बेंगलोर येथे आज टोटल सदुसष्ट हजार चारशे बारा कांदा गोन्यांची आवक दाखल झाली होती महाराष्ट्रातील उन्हाळी कांद्याच्या एक दोन लॉटला दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले तर मोठे कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिस्किट कलर क्वालिटीचे कांदे एक हजार चारशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव बेंगलोर येथे निघाले आहेत कर्नाटकाच्या नवीन कांद्याची एकशे पंच्याऐंशी ट्रकची आवक आज आली होती काही लॉटला दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले तर मिडियम कांदेचे भाव दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले अनक्वालिटी माल पाचशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे त्यानंतर हैदराबाद येथे आज पासष्टपेक्षा पेक्षा जास्त कांदागाड्यांची आवक दाखल झाली होती महाराष्ट्रातील उन्हाळी कांद्याच्या एक दोन लॉटला दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव निघाले तर सुपर गरवा मोठे साईज कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मिडीयम उन्हाळ कांदेचे भाव दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले बिस्किट कलर ॲव्हरेज क्वालिटी कांद्याचे भाव एक हजार पाचसे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर गोल्टा गोल्टी एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा